नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन मध्ये। मित्रांनो, महत्त्वाचे हवामान अंदाज घेऊन आलेलो आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट नक्की करा। तर बघा, मराठवाड्यात विदर्भात थंडी वाढली आहे। गेल्या 2 दिवसापासून मराठवाड्यात आणि विदर्भातील काही ठिकाणी थंडी वाढत असल्याने किमान तापमानात झपाट्याने वाढ होत आहे। गेल्या 2 दिवसापासून मराठवाडा व विदर्भातील काही ठिकाणी थंडी वाढल्याने किमान तापमानात झपाट्याने घट झाली आहे। किमान तापमानाचा पारा 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे। त्यामुळे सोमवारी तारीख 9 सकाळी 8 वाजेपर्यंत चंद्रपूर येथे 8.6 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे। तर राज्यातील सर्वच भागात कोरडे हवामान झाल्याने थंडी वाढत आहे। पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता आहे। गेल्या 2 ते 3 दिवस किमान तापमानात चढ उतार झाले होते, मात्र आता पुन्हा काही भागात थंड वाऱ्याचा प्रभाव अधिक वाढल्याने थंडी वाढली, त्यामुळे किमान तापमानात चांगली घट झाली आहे। विदर्भातील चंद्रपूर येथे किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत 9 अंश सेल्सिअसने घटला आहे। त्यामुळे या भागात गारठ्याने हुळहुळी भरवली आहे। अकोला, अमरावती, गोंदिया, यवतमाळ या भागातही किमान तापमान सरासरीच्या तुलनेत 7 अंश सेल्सिअसने घट झाली असून किमान तापमानात 10 अंश सेल्सिअस दरम्यान झाली आहे। मराठवाड्यात गारठा वाल्याने किमान तापमानात घट होऊन लागली आहे। चंद्रपूर पाठोपाठ परभणीतील कृषी विद्यापीठ येथे 8.8 अंश सेल्सिअसची सर्वात किमान कमी नोंद झाली आहे। तर नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी येथे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे। त्यामुळे नागरिकांनी शकोट्या पेटवण्यास सुरुवात केली आहे। तर मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात काही अंशी ढगाळ वातावरण आहे। ढगाळ हवामानाची स्थिती निवळली आहे, त्यामुळे किमान तापमानात पुन्हा घट झाली आहे। सर्वात भागात थंडीने हातपाय पसरले आहे। निफाड येथे 11 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदवले गेले होते। इतर भागातही 11 ते 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते। कोकणातही थंडी वाढी लागली आहे, त्यामुळे किमान तापमानाचा पारा 20 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरला आहे। याविषयी अधिक माहिती अशी की या भागात म्हणजेच कोकण वगळता राज्यात सर्वत्र गारवा देशभरातून थंडी वाढवणाऱ्या बर्फवृष्टीची हिमालयाचे संकेत आहे। कोकणात विभागातील बहुतांश भाग वगळता राज्यात सर्व भागात रात्रीच्या किमान तापमानात पारा सरासरीच्या तुलनेत घसरल्याने गारठा वाढला आहे। विदर्भात थंडीच्या लाटेची स्थिती कायम असून चंद्रपूर येथे सोमवारी राज्यातील निचांकी 8.6 अंश सेल्सिअसने किमान तापमानाची नोंद झाली आहे। तर मराठवाड्यातील परभणी येथील पारा चांगलाच घसरला आहे। मध्य महाराष्ट्रातील सर्व तापमानात घट झाली आहे। दरम्यान देशात थंडी वाढवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या बर्फवृष्टीला 12 नोव्हेंबरपासून हिमालयात विभागात सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्राने दिला आहे। या काळात राज्यात कोरडे हवामान राहिल्यास उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव वाढून महाराष्ट्रात गारठा वाढू शकतो व राज्यात सर्वत्र निर्भय आकाश कोरड्या हवामानाची स्थिती आहे। रात्री आकाश निर्भय राहत असलेल्या भागामध्ये किमान तापमानात मोठी घट होत आहे। विदर्भाच्या काही भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असल्याने भागात हंगामाच्या सुरुवातीला थंडीच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे। 5 दिवसापासून चंद्रपूरचा किमान तापमानात पारा चिंचांकी पातळीपर्यंत घसरतो, त्यात सोमवारी आणखी घट होऊन तो 8.6 अंश सेल्सिअसवर आला आहे। तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बल 8 अंशांनी कमी आहे। मराठवाड्यातील परभणीचा पारा झपाट्याने खाली गेला असून ठिकाणी विभागात 8 ते 8 अंशापर्यंत पारा खाली गेला आहे। त्यामुळे हुळहुळी भरणाऱ्या थंडीचा अनुभव या भागात येत आहे। मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर, नाशिक, जळगाव, सोलापूर या भागातील तापमान सरासरीपेक्षा अधिक असून रात्री पहाटेच्या मोठ्या प्रमाणावर गारवा जाणवतो आहे। मराठवाड्यातील औरंगाबाद, बीडमध्येही तापमानात घट होत आहे। विदर्भातील चंद्रपूर इतर भागात तापमान सरासरीच्या तुलनेत 3 ते 6 अंशांनी घट झाली आहे। कोकण विभागामध्ये मात्र अद्यापही कोकण किमान तापमानाचा पारा सरासरीच्या आसपास आहे। तर मित्रांनो, आपण शेतकरी कृषी दर्शन या चॅनलवर आहे।
आमचं चॅनल जॉईन करण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.